दहीहंडीच्या उत्सवाचा थरार अनुभव नवी मुंबई आवाज सोबत. आला रे आला गोविंद आला, गवळ्याच्या बोरीन जरा मडकी सांभाळा. आला रे आला गोविंदांची मजा मस्ती, आयोजकांकडून आकर्षक बक्षिसांची उधळण आणि दहीहंडी उत्सवाचा एक जल्लोष. आला रे आला गोविंद आला, गवळ्याच्या बोरीन जरा मटकी सांभाळा. आला रे आला सर्व पहा नवी मुंबई आवाज जरा मटकी सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. दहीहंडी निमित्त नवी मुंबई शहरातील दहीहंडीचे भव्य कव्हरेज पहा फक्त आणि फक्त नवी मुंबई आवाज वर. आला तहा थरांचा गोविंदा. आय लाय वस्तीचा गोविंद नाचूया, दही हंडीचा धुमशान घालूया. आय लाय वस्तीचा गोविंद नाचूया, दही हंडीचा धुमशान घालूया. दम हाय हा दम हाय हा दम हाय हा झुंजार पोरांचा, दिस गाजव गोपाल काल्याचा. दम हाय हा झुंजार पोरांचा, दिस गाजव गोपाल काल्या. उपक्रम कधीच खाली गेला नाही, कारण तो लोकांनी लोकांसाठी केलेला उपक्रम आहे. आणि निश्चित स्वरूपात जेव्हा नाईक साहेब तुम्ही येथे येता तेव्हा आमचा उत्सव खऱ्या अर्थाने शिगेला पोहोचलेला असतो. अण्णा आमचे काय उत्साह दरवर्षी येतात आणि लहान मुलांचा हा कार्यक्रम निश्चित मी नगरसेवक म्हणून नाही तर मुख्य संस्थायक नागरिक म्हणून सांगेन, प्रत्येक मुलांचा कार्यक्रम इथं झाल्याशिवाय कार्यक्रम आम्ही बंद करणार नाही. परंतु सगळ्यांना सांभाळून घेण्याची भूमिका आमची आहे. इथं किती न्यायालयाने अटी टाकल्या असतील त्या सर्व माननीय उच्च न्यायालयाच्या अटींचा सन्मान राखत आज दिवसभर कार्यक्रम केलेला आहे. आणि खरोखर याचं श्रेय
सुरेश मित्र मंडळ असेल, जय गजान मित्र मंडळ असेल आणि मुख्य ग्रामस्थ या सर्वांचं आहे. साहेब आपण आला, आपला बहुवेळ वेळ आम्हाला दिला त्याबद्दल कुक्षेतच्या वार्ड क्रमांक 85 मध्ये सेक्टर 6 आणि इतर सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. उत्सवाला मगाशी विचारलं आम्हाला की तुमचा उद्देश काय, आमचा उद्देश एकच, लोकांच्या आनंदात आनंद शोधणं हाच आमचा उद्देश. म्हणून हा कार्यक्रम लोकांच्यासाठी लोकांना घेऊन आम्ही करतोय आणि निश्चित हा कार्यक्रम होण्यामागं खऱ्या अर्थाने लोकांचा हातभार आहे. म्हणून पुण्याच्या सर्वांचे तुमच्या मनापासून आभार मानतो आणि निश्चित आदरणीय साहेबांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चलो शिकाल्याचा अंगा अंगा तिंग मस्तीचा गल्ली गल्ली न चलो शिकाल्याचा अंगा अंगा तिंग मस्तीचा ठरलावून ठरलावून पोचूया आभा एका फटक्यान भोरूया हंडीला ठरलावून पोचूया आबाळा एका फटक्यान भोरूया हंडीला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं पथक देखील त्या ठिकाणी आहे.
आणि या संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये नाईकसाहेबांची विचारधारा संपूर्ण लोकार्पण करण्याचं काम, पोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतो. अशाच प्रकारे सुरेश पाटील साहेब तुमच्या हातून कार्य घडून अनेक कार्यक्रम दर वेळेस होतात आणि मोठ्या संख्येने आपल्या माध्यमातून हा समाज एकवटलेला जातो. या सर्व उपक्रमाला माझ्या अधिक शुभेच्छा. या ठिकाणी मला बोलावला, सन्मान केला, त्यावर धन्यवाद देऊ. वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे दे तो मला भिजवून टाका. खिडकीतल्या ताई अका वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे दे तो मला भिजवून टाका. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्या दहा दहा गेला, जीव झाला वेडा. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्या दहा गेला, जीव झाला वेडा. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा, घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा. अरे एक दोन तीन चार, रायगड जिल्ह्यातली पोर हुशार. एक दोन तीन चार, रायगड जिल्ह्यातली पोर हुशार. गोविंदा आला रे आला तो रायगड जिल्हे वाला, गोविंदा आला रे आला तो रायगड जिल्हे वाला. काय आनंद आहे, दहीचा उत्सव जोशात आहे आणि काय सांगायचं. या ठिकाणी नुकताच न्यायालयाने आदेश पारित केल्यानंतर या ठिकाणी रस्त्यावरती नागरिकांना इजा करणारी जी रक्तवाहिनी असते ती अडथळा न आणता जो सण आहे तो ग्राउंडमध्ये नेऊन एक विशिष्ट प्रकारे कोणाला त्रास न होता त्याच उत्सवामध्ये सेलिब्रेट करण्याचं त्या ठिकाणी काम आपल्या पूर्ण नवी मुंबई शहरामध्ये केलेलं आहे. आणि त्यामध्ये जय गजान मित्रमंडळाद्वारे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने व्यवस्थित हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद त्यासाठी लाभलेला आहे. आणि जो सणाचा निमित्त असतो सामाजिक एकता आणि एकत्र एकवटल्याचं नागरिकांना ते काम ते निमित्त साध्य होताना या ठिकाणी दिसत आहे. बाल गोपाळ आणि प्रेक्षक दोन्ही या गोष्टीशी प्रसन्न येतात. सूरज पाटील साहेबांनी अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि कुठल्या आयोजनाचं वैशिष्ट्य बघायचं असेल तर त्या ठिकाणी पुरुषांच्या पेक्षा महिलांची उपस्थिती किती लाभली ती आहे. आणि या ठिकाणी नेहमीच महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलेल्या आहेत. अनेक पथकं या ठिकाणी भेट देत आहेत आणि नेहमीप्रमाणे उत्कृष्ट सालाबाप्रमाणे उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून येणार पुढच्या वर्षी अधिक जोमाने या ठिकाणी कार्यक्रम होईल असा विश्वास आहे. नवी मुंबई शहर हा ग्राउंडचं शहर आहे, त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये जिकडे जे सण साजरे होतात ते आता ग्राउंडमध्ये शिफ्ट झालेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच त्या ठिकाणी युनिफॉर्मली निर्णय घेतलेला आहे. लोकांना त्रास न होणं आणि आपला सण देखील साजरा होणं या दोन्ही गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत आणि यामुळे तो सणाचं निमित्त आहे ते देखील पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे नवी मुंबईतमधल्या जनतेला त्याचा रस्त्यावर न करून त्रास न झालेला आहे आणि ग्राउंडमध्ये साजरा करून सण देखील साजरा झाला. आनंद लोकांना आनंद देण्याचा आनंद वेगळाच आहे आणि माझं सौभाग्य आहे की माझ्या नेतृत्वानं हे सगळं मला दिलं, माझ्या सहकाऱ्यांनी हे भाग्य माझ्या पत्रात टाकलं. हे आयोजन हे नियोजन निश्चित कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि त्या नेतृत्वाच्या जीवावर, आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या विचारांनी लोकांनी लोकांसाठी कार्यक्रम राबवा आणि लोकांच्या आनंदात सहभागी होऊन आनंद लुटावा हाच आजचा उपक्रम. आमचा अंदाज फोल ठरला आज, कारण की आम्हाला अपेक्षित कमी मंडळं येतील असं वाटलेलं, परंतु 60 जास्त मंडळं येतं हजेरी लावून जात आहेत. निश्चित उत्सव खरोखर लोकांना दुःखातसुद्धा सुख शोधण्याची जी खरोखर एक वृत्ती आहे दिसून आली. नाही, माननीय उच्च न्यायालयाने जो आदेश दिला निश्चित त्यातला मान सगळ्यांनी राखला. उत्सव झाले पाहिजेत पण त्यांना नियमाची एक सचोटी पण असली पाहिजे, एक कक्षा असली पाहिजे. आज गोविंदा भले उदास होता, आयोजक थोडेसे निराश होते,
परंतु ह्याच्यातून मार्ग निघेल. आज जो नियम दिलेला त्याप्रमाणे उत्सव साजरा केला, भविष्यात येणारा गोविंद अजून काही नियम वेगळे करून येईल वा याच्यातून मुभा घेऊन येईल. निश्चित गोपाळ कृष्ण महाराजांचा जन्मदिवस आहे, तो दुखात नाही सुखातच झाला पाहिजे. गोविंद रे गोपाळ, गोविंद रे गोपाळ, यशोदेच्या तान्या बाळ. दहीहंडीच्या उत्सवाचा थरार अनुभव नवी मुंबई आवाज सोबत. आला रे आला गोविंद आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मडकी सांभाळा. आला रे आला गोविंदांची मजा मस्ती, आयोजकांकडून आकर्षक बक्षिसांची उधळण आणि दहीहंडी उत्सवाचा एक जल्लोष. आला रे आला गोविंद आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला सर्व पहा नवी मुंबई आवाज जरा मटकी सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा. दहीहंडी निमित्त नवी मुंबई शहरातील दहीहंडीचे भव्य कव्हरेज पहा फक्त आणि फक्त नवी मुंबई आवाज वर. आला तहा थरांचा गोविंदा.